सर, ये जो बोर्डी का रीति प्रकरण है, तो इसमें आप अभी क्या कदम उठाने वाले हैं? उसके बारे में चौकशी करके तलाठी से अहवाल मांगेंगे उसका, आणि तलाठ्याचा अहवाल मागवल्यानंतर कोणाच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे, सातबारा शेती वगैरे, त्याच्यावर बोजा चढवण्याची कारवाई करू. सर, 2016 के अंदर इन्होंने आदेश दिया है और अभी तक 3 साल हुए, अब तक की कार्रवाई नहीं हुई, तो अभी आप आगे किस टाइप से कदम उठाएंगे? पहले तो सातबारा के बोझा चढ़ेंगे, बाद में आगे का देखेंगे. ग्राम पंचायत बोर्डी अंतर्गत सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये गावात रोडचे बांधकाम करण्यात आले होते. सदर रोडला बांधकामाकरिता वापरण्यात आलेली रेती, मुरुम, गिट्टी, अवैध गहू, खनिज हे अवैधपणे वापरल्याबाबत मी जनता दरबार पालकमंत्री यांच्या तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारची दखल घेत अकोला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी अकोट तहसीलदार यांना लेखी पत्र दिले आहे. सदर दंडाची वसुली करून कारवाई करण्याबाबत लेखी आदेश दिले आहे. तरी अकोट तहसीलदार यांनी आज रोजी त्या सदर पत्राची दखल घेत तलाठी खामकर बोर्डे यांना 1 ते 5 गैरअर्जदार यांची मालमत्तेबाबत अहवाल मागितला आहे. अहवाल प्राप्त होताच सदर बोजा चढवण्याची कारवाई करण्यात येईल, असे आज रोजी मला अकोट तहसीलदार गीतेसाहेब यांनी लेखी आश्वासन दिले आहे.